निरा नदीवर एक जणाचे 250 रुपये आणले, 2500 रुपये पाकिट आणलं. आमचा सोबती होता, ते निराहूनच घरी आला. मी त्याला फोन लावला, कुठं आहेत तुम्ही? ते म्हणला मला नाही आवडत त्या दिंड्या आणि गिंड्या. असं म्हणलो ते नालायक मला फोनवर. मी म्हणलं काय झालं? म्हणला मी ज्याच्या दिंडीत आलो त्याने माझ्याकडंच कसे चोर धाडे. अरे मी म्हणलं हलकटा, तुझ्या बापानं नाणी बांधली का इथं? हा गर्दीत आंघोळ करायचं म्हणजे कपडे एक जणा जो द्याचे ना का? तुझ्या सासरवाडी येईल निरा नदी, तू इथं कपडे ठुलेन तिकडे बोगळत गेला आंघोळीला, हे घेऊन जाते का? नाही चूक याची. आणि नाव ज्ञानोबा राय तुकोबारायवर ठेवायला. 2500 रुपये हरपले, तो पुन्हा नाही दिंडीत आलं. 48324 दाश त्या बाईला, 48324. दोन दोन बाया कापसे याचायला आहेत, बाई गपचिक बसत नाही. आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला, आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला. आणि बाजाराच्या दिवशी बाईने काकू जिजा घरी येत का? ते आताच रामनगरला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते आज महात चपला घालून गेले. अशी काकू तुला चित्यापणी आडात टाकून वरून 2-3 पाठर टाका. वारे वा काकू, म्हणजे नवरा मधात असताना रामनगरला गेली म्हणती. पा पा पाय काकू, इथली सोडून तुमच्या इथली, आमच्या इकडच्या काकू धरून तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या, दुसरे आणू तरी कुठून मी. 48324 दाश्या. तुमच्या गावात बायका किती येतात? नका गणित करू, पण इतक्या तर नाहीत ना. किती गावात बायका भरतील इतक्या? आणि तितक्या द्रौपदीच्या दाश्या होत्या महाराज, तितक्या द्रौपदीच्या. एवढ्या दाश्यत्वात एवढ्या वैभवात वागणारी इराटाच्या घरी शेणाचं टोपलं टाकीत होती. शेणाचं टोपलं इराटाच्या घरी दळीत होती. म्हणून नाचे मागे माग सांगायलो, म्हणून नाचे मागे माग. एकदा प्रसंग असा आला, इराट राजाच्या घरी दळू लागली. दळता दळता देवाचं नाव गीत गाऊ लागली. धर्मराजा पळत आले, तोंडाला हात लावला. द्रौपदी कृष्णाचं गीत गाऊ नको का? आपण पांडव आहेत, आपण अज्ञातवासात आहेत. आपण पांडव आहेत, तू द्रौपदी असं जर लोकायला कळालं तर कौरवाला कळन, आणि कौरवाला जर कळालं तर आपला अज्ञातवास मोडन, आणि अज्ञातवास मोडा तर पुन्हा 12 वर्ष वनवास, आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होईल. म्हणून कृष्णाचं भजन करू नको. त्यांनी सांगितलं मालक चंद्र सूर्य तोपर्यंत वनवास स्वीकारील, पण त्याचं भजन नाही बंद करायचे, त्याचं भजन नाही बंद करायचे. अहो सोयाबीनचे पैसे आल्यावर कर्ज किती असेल त्याचा मेळ नाही, पण ज्या दिवशी पैसे आले त्या दिवशी राम राम सुद्धा म्हणत नाही. हो पांडव किती श्रीमंत होते सांगू? 2.5 वर्ष, 2.75 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी पांडवाच्या घरी. 22 क्विंटल सोनं देत होता रोजच, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे रोजच श्रीमंतक नावाचा मणी सोनं द्यायचा. हे 3.5 वर्ष पांडवाची तो होता. 3.5 वर्षाचे दिवस मोजा, एका ठिकाणी 2.5 वर्षाचा पुरावा आहे. चला 2.5 वर्षाचे भी दिवस मोजा. 2.5 वर्षाचे दिवस गुणिले 22 क्विंटल सोनं, इतकं पांडवाकडे होत. आणि तरी ते भजन करीत होते. जरास काय असल्या आपल्याला काय गरजच नाही, काही देवाला मागायचीच नाही. हो तू बळीराजाचा चुलताच. हो लयत मोठा तू. हे दीडदंबडे काहीच नाही तर इतका फुगीरपणा. एवढं मोठं वैभव असताना वनवासात भगवंताचं भजन, हे भक्तीचं कर्ज पांडवाचं देवाच्या डोक्यावर. भगवंतान सांगितलं उद्धवा द्रौपदीचं का पाणी देतो? कारण द्रौपदीच्या पुण्याईनं पांडव वनवासात सुखरूप येत. महाराज मालकाला जय देण्यासाठी बाई पतिव्रता लागती. एक बाई पतिव्रता असल्यामुळं तिचे मालक मरत नव्हते. तर पंढरपुरातल्या मालकानं नाटक केलं, तिच्या त्या बाईचं पतिव्रता पण खराब केलं, आणि मग तिच्या मालकाला मारलं. यानं नाटक केल्यामुळं हे दगड होऊन पडला गंडकी नावाच्या गंगेमध्ये. भगवान विष्णू परमात्मा दगड झाला गंडकीमध्ये. चला पण संतांनी त्याही दगडाला शालिग्राम म्हणून पूजा केली. पा तिचं नाव वृंदा होतं.
वृंदेच चारित्र्य बाटवलं आणि मग तो मारला. बाई जोपर्यंत पातिव्रतपणे तोपर्यंत मालकाला धक्का लागत नाही. आणि वनवासात द्रौपदीमुळे पांडव सुखरूप होते आणि त्या पांडवाचं सुखरूप तर राखण्यासाठी द्रौपदीची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. पांडव साधे होते का? आपल्याला देवानं तोंड दिलंय, देवे दिला देह भजना गोमटा, पण आपण त्याच्याकरता वापरत नाहीत. अर्जुनाचं नुसतं तोंड भजन करीत होतं नवल नाही, अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर भगवान सांगतात उद्धवा त्याच्या अंगावरचे रोम सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. आणि हे भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, हे फिटत नाही रे, म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत. किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे म्हणून नाचे मागे मागे. एका माणसाला 11,300 कर्ज मिळेल. सण होत आहे, आकडा ऐकिता ना, गोळ्या नाही संपल्या गिरगावकराच्या. तिच्या चुलत्याला 7,000 एकर, एका चुलत्याला 5,000 एकर, आणि त्या पोरीच्या बापाला 11,300 एकर जमीन. मेवाडचा राठोड रजपूत मीराबाईचे वडील 11,300 एकर जमीन. काय श्रीमंती असेल महाराज. हे दीड दीड 11 10:30 दात घासायला, हो तू आजच मुख्यमंत्री आहे. 10:30 दात घाशी तू, कसं का नाही वातावरणच फाकलं. तुझ्या मुंडक्यात गारगुंडा पडत्याला सोंबळ्या. 10:30 दात घासायला नालायकन आभाळ फाकलं म्हण तू. काम करायचा हरामपणा. 11,300 एकर हे भोकाडातल्या उंदरावानी आपल्या घरालाच ईश्व मानणारे काही काही रगिलेत. आपल्यासारखा कोणीच मोठा नाही, हो कोण नाही तुझ्यासारखा. दात घाशीत दुसऱ्याच्या दारात जातून तिथं थुतर धुन चहा पितून म्हणतो पण आपल्यासारखा मोठा कोणीच नाही. पित्र घाली ना बापाची तू आणि मोठा. जग फिरायला पाहिजे जग. आपल्या देशामध्ये 5 एकरवाला माणूस अल्पभूधारक, 1,250 एकर जमीन ज्याला आहे एका देशात त्याला अल्पभूधारक म्हणतात. आणि हे पाहासाठी आता काही लय अवघड नाही. तुमचा काळ साधा होता महाराज, तुमच्या काळात नव्हतं काही आहे. आपल्या काळात आहे महाराज, तुम्ही नका अंगाव घेऊ. हो यायच्या लहानपणी नव्हतं. आता मोबाईल दाबल्याबरोबर सगळं दिसतंय जग. पान बाकीचे लोक किती उज गेले चंद्रावर याच्यावर त्याच्यावर. इथं बसल्या बसल्याच गचंडे दे तू याला त्याला. महानंबरी फिरायला पाहिजे काहीतरी तो हा जग. आमची इथं ईसचा अभंग एक जणाला येत होते, ते म्हणला महाराज तालुक्यात आपल्यासारखं कोणी पाठांतराचा नाही. त्याला मी ज्ञानोबरायच्या सोहळ्यात नेलं. सकाळची मालिका सुरू झाली तर ज्ञानोबरायची पालखी टेकूस तरी एक जण मालिकाच हातात घेतली नाही. म्हणलं इतकं पाठ आहे का तू? ते म्हणला पाया पडतो बाप्पा, मरुस तर म्हणणार नाही आता कोणी. तिकडे गेला की त्याचं ते असं काय काय. आमची ती एक जण म्हणलं आपल्या बैठकीसारखी बैठकच नाही. त्याला मी मुंबईल कीर्तनाला नेलं, ते 52 मजला पाहिल्या तोपासून ते बोललोच नाही. असं बाहेर फिरायला पाहिजे. 11,300 एकर जमीन होते बाईला, तेवढ्या मोठ्या घरची पोरगी. म्हणून नाचे मागे मागे भजन करू लागली ती. बाईनं भजन करू नये असं नाही, बाईने भजन करा पण बाईने बाईतच करा. करायचं भजन त्यांनी. तुमच्या तुमच्या मीटिंग भरी जा, मस्त बायकायचा काकडा, बायकांचा हरिपाठ, पण गाथ्यातलेच म्हणी जा. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. काही म्हणतात हो, काही म्हणतात. एका गावात गेलो मी असंच कीर्तन, कीर्तन झाल्यावर मी जेवू लागलो. दूध पोळी, गरम पोळी आणि गरम गरम दूध होतं चांगलं. मी ज्याच्या दारात वघारू आहे तिथलंच दूध खातो. ते उंदरावानी धरलेल्या थैलीतलं मी नाही खात. हे जमीन 150 एकर चालला रामनगरहून उंदीर धरल्यावानी थैली आणायला घरी. पापा पापा ती 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 ती, पापा पापा ती 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 ती. 200 कोंबड्या महाराज खाच्या माग आल्या त्या कोंबड्या. आणि याच्या इथं गाय नाही सुंबळ्याची तर. म्हणलं आत्ताच रामनगरहून आणलं. म्हणलं तूच पी. म्हणलं ग ते हो तसं नाही गेलो तर तुला खाली पाडून पाजितो. पण म्हणलं नको ते. चांगलं दूध आणि पोळी खाऊ लागलो आणि भजन सुरू झालं. आणि यानं आवाज बी स्पीकरवाल्यानं त्या भजनाला चांगला द्याल तर आपल्यापेक्षा नाही. तुम्ही आम्हाला द्यालाय चांगला, मी त्या स्पीकरवाल्याचं सांगल. आणि काय भंग सुरू झाला महाराज. पार्वती पार्वती महादेव संन्यासी
कसा झाला गणपती माया तो दुधन पोळी तर बाहेरच आली. अरे बापरे म्हणलं. ते म्हणले कस काय महाराज. म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आली मला तिच्या पाया पडायला जाऊ द्या. हे अभंग. अरे गाव उतन होईल अशा भजनानं. गाव 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 असे काही भजन असतात काय. बेलवाया गेले ग बाय बाय बेलवाया गेले तिकडच घसरून मेले याशा अभंग. अरे गाथ्यातले म्हणणं देवान तुला स्वर द्यालाय तर काही भाई काय दे. असं असतं कुठं. अहो आपले भजनी पण नालायक झाले. काल्याचं कीर्तन मोह म्हणजे कीर्तन का देवाचं सांगू लागलो. काला कृष्णाचा होता मोह. काला मी बायको नाही ऐकायची तर मी कसं तुम्ही कसे ऐकता. सांगायला मी काल्याच्या कीर्तनाला कृष्णाचा काला. आणि सहज भगवान गोपीची इथे गेले आणि भगवान वापस आले. यशोदिनी विचारलं का वापस आला. म्हणले राधा घरी नव्हती. कि लगेच एका भजन्यांप्रमाण म्हणलं गौळणीच्या घरी गेलो गौळण नव्हती घरी. म्हणलं का फोन करून जायचं ना रे. त्या गौळणीला फोन नव्हता का सुमळ्या. हे गाठ्यात पुरावा आहे काहीच किती काही. राधे चल माया गावाला जाऊ. सारं अर तू गाव धोतरवरी करून चालावं लागतं इतकी घाण रस्त्याला. कशाला राधा दे तू त्या गावाला सुंबळ्या. काही 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 नाटक कचरा करून टाकला हो. कचरे नाही बरं हो. परमार्थाचा कचरा करून टाकला. काय काय पांच्या टायनं. आणि यायचा दोष नाही. यायला बोकांडीवर घेणारी तुम्ही येत. याचं पाप तुमच्या बोकांडीवर पडेल. विठाला 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 सांगतो. दारू पिणाऱ्या भजन्याला ज्यानं बलीला असेल त्याचं पाप बलीनाऱ्याच्या बोकांडीवर. हो संप्रदाय लय मोठा कष्टाने टिकलाय मागच्या लोकांनी. काय परिस्थिती असतेलो तुकोबरायच्या काळात. जाऊ द्या तो काळ 700-500 वर्षापूर्वीचा ज्ञानोबरायचा तुकोबरायचा तो काळ सांगू शकत नाही. पण तुमच्या लहानपणी महाराज पायी पायी येत होते हो. किती परिस्थित्या पंक्तील जेवत होते. आता काळ किती गोड आलाय. मी आसारामला सांगत असतो माऊली बुवा दिवसभर फवारा जवळजवळ 35-36 टाक्या इळात फवारावं लागत्यात. मी शेतकरी आहे. 35-36 टाक्या फवारल्यावर 300 भेटत येत. आणि एक चाल म्हणल्या सांगायचं नाही. पण कसे जपावं लागतील महाराज. हे पैसे धाब्यावर नाही खर्चायचे हो. झोपीत 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 भिताड पडन याचा अर्थ सांगू का तुम्हाला. चित्त्यापणीच लेकर तू हे पित्र घालतील. हो म्हणजे तुला म्हणलं म्हणजे तू एकट्याला नाही बरं का. शहाण्या सासून पोरीला शिवी द्यायची सुनाल जपकवायचं. थत्थर तोंडे पोरील म्हणायचा आणि सुनान शहाणपण गप आपला आखून घ्यायचं. बाई हे आपल्यालाच झपके येत. हो 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 सगळं त्याच्यात मी पण आलो. मी पण आलो. मला चारदा विचारले महाराज कव्हा जेवतान. इतकं जर सुंदर विचारित असतील माणसं. अहो माणूस पळत आलो ते जावायला पळायचं नाही ते माणूस. तुम्ही होते गाडी घेऊन. गाडी पुढे आले होते माणूस पळत आला. महाराज माझ्या बैठकीत तुमची अवस्था आहे. पळत आलो ते धुरड्यात आमच्या गाडीचं धूळ त्या माणसाच्या अंगाव. आणि ते माणूस बाळू महाराजाच्या गाडी पुढे पळायला लागलाय. किती लोक प्रेम करतात. आणि इतकं प्रेम करून जर गिरगावकर धाब्याव जेवत असेल ह तर तू अंगावून गाडी जाईन कोणाची. नाही अपमान करायला पाहिजे ज्ञानोबराय तुकोबरायचा. लय संप्रदाय जोपासल्या माणसाने. अत्यंत गोड 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 इतका गोड संप्रदाय जोपासणारी माणसं आहेत. पैशाचा कहर झालेल्या नालायक लोकांनं आगावपणा नाही करायचा. असो काय सांगू लागलो. पोरगी भजन करू लागली. पण महाराज ती मुलगी भजन दार खिडक्या लावून करीत होती. काही काही बायका म्हणल्या महाराज आम्ही भजन करू नी का. करा बायकांनी भजन करा. वयस्कर महिला मंडळींनी मस्त भजन करायचं. शास्त्र सांगते कमी वयाच्या बाईनं इज्जतीत राहायचं प्रतिष्ठेत राहायचं सन्मानात राहायचं. कारण या देशाची पवित्र संपत्ती काय असेल तर स्त्री आहे महाराज. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल तर देशाची स्त्री आहे. सांगू का कशामुळं. राम तुमच्या पोटी जन्माला आले. कृष्ण तुमच्या पोटी जन्माला आले. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या पोटी जन्माला आले. शिवयोगी महात्मा कोणीतरी एका माऊलीच्या पोटी जन्माला आलेत. म्हणून अशा महात्म्याला जन्माला घालणाऱ्या तुम्ही रत्न नसून रत्नाची खान आहात. खान पण तुम्ही आचरण सांभाळा. हो बाई सामान्य नाही. तुका म्हणे पतिव्रत्तांतीची देवावरी सत्ता. एवढी मोठी ताकद आहे.
अहो जागरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. सकाळच्या काकड्यात तुमचं वर्णन आलंय माझ्या माईंनो, इतक्या तुम्ही मोठ्या आहात. आणि खरंच बायका गोड वागत्यात आपल्या देशातल्या. सीतेच्या पुढे अंगठी टाकली, अंगठी हे मला असा नाद हीच कायचा कोणाचं नाहीच की. अंगठी टाकली सीतेच्या पुढे कोणी माहिती आहे? मारुतीरायानं ती अंगठी दिली ती महर्षी अगस्तीने प्रभू रामचंद्राला. कारण प्रभू रामचंद्र सीता घरून निघले त्यावेळेला अंगावर दागिने नव्हते. आणि जर अंगठी असती तर नावाड्याला दिली नसती का सुखदेव बुवा? दिली असती ना, पण नव्हती. नवग्रहाची अंगठी दिली ती. आणि रामप्रभूं सांगितलं हनुमंता सीतेला भेटल्यावी अंगठी द्या. तर मारुतीरायन सांगितलं देवा ही अंगठी ओळखतील पण सीता मी कशी ओळखू? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जिथं सीता बसती ती जागा राम राम म्हणती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. जिथं सीता बसली ती जागा राम राम म्हणती. ठीक आहे म्हणले प्रभू काय हरकत नाही, ही अंगठी ओळखत्याल काय हरकत नाही. महर्षी अगस्तीने दिलेली अंगठी सीतेने पाहिलेली हे ओळखतील. शेपटीत बांधून अंगठी नेली अशोक वाटिकेत सीता. किती दुःखात असेल माझ्या भारतातली एक बाई बघा, म्हणून तुम्ही किती मोठ्या आहात त्याच्यावर सांगतोय. तुम्हाला काही आगाव बोलायला मी काय तुमचं मग काय भांडण थोडंच आहे. हो अद्याप नाही, तुम्ही खरंच अधिकारी आहात आणि म्हणून चुकू नये याच्याकरता बोलतोय. नाही तर काय तुमचं मग काय घराल घर नाही बांधाल बांध नाही काय नाही. तुमचं धुपन मला नाही मग तुम्हाला नाही, पण वस्तुस्थिती आहे. आणि वक्त्यानं पटकन खरं बोललं पाहिजे. एक जण म्हणला महाराज इतकं कडक बोलल्यावर तुम्हाला कीर्तनाल कोण नेईल? म्हणलं बस कर सुमळ्या, मला श्रीमंत करायचं का भिकारी करायचंय? पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे तुम्हाला तीस गाव पठ्याल छत्तीस गाव. विठाला विठाला खरं बोललं पाहिजे माणसानं. पांग ती सीताई साहेबाशी पडली बाई किती दुःखात असल, हातात दाताच्या राक्षसनी भावताल होत्या. किती दुःख असल महाराज सीतेला. आणि तेवढ्या दुःखामध्ये मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिली की नाथ बाबाची ओई आहे तेच आचळू सरसावला. सीतेनं पदराला हात लावला का? कारण मालकाचा स्पर्श झालेली अंगठी मध्ये मालक बघितले. आणि मालक बघितल्या डोक्यावरला पदर खाली नसावा, पदर तो डोक्यावरच होता, पण तेच आचळू सरसावला. नैवम गांजा कसम लिखितम, हे काय गांजा फुकेन दिलेलं आहे का? नाथांचं वाक्य. तिचा हात पदराला गेला आणि पदर पुढे सरकला. इतक्या पवित्र बायका तुम्ही आहात, इतक्या पवित्र, इतक्या पवित्र. म्हणून तुम्ही आचरण सुटता कामा नये. भजन म्हणायचं पण गाथ्यातलं म्हणायचं माझ्या माईंनो. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, मरण गिरगावकर. विठाला 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 औपचारिकता म्हणून एखादा शपथ पुरावा माझ्याही तोंडातून जात असेल त्याबद्दल मी काय माफी मागतो. जात असेल जात असेल पुरावा एखादा शपक, पण शक्यतो काही असेल एखाद्या साधूचं चांगलं वाक्य असेल काय असेल ते पडत असेल, पण शक्यतो गाथ्यातले ते अक्षरे नव्हती देखा ज्ञानेश्वरीतले. ब्रह्म साम्राज्य दीपिका हे ज्ञानोबराय तुकोबरायचे जे अक्षर आहे त्या संतांचे हे अक्षर नसून आपल्या उपदेशाचे सहज बोलणे हित उपदेश. ते गाथा आपल्यासाठी उपदेश ठरलेला आहे. आपले माथे दुरुस्त करण्याची ताकद त्याच्यात आहे. आणि ते शास्त्र वाचायचे, भांगाऱ्या भोंगाऱ्याचं बोखंडीवर घ्यायचं नाही. विठाला 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 भजन. आणि भजन करीत असताना आईनं सांगितलं मीरा तू कशाला भजन करतेस ग? आई भजन करा वाटतंय मला, करा वाटतंय म्हणून नाचे मागे मागे. हा कालांतरानं भजन करीत असताना महिना दोन महिने गेले बसून भजन करू लागली, पण देव बोलन गेला. तिच्या घरात सुंदर देवघर होतं आणि त्या देवघरामध्ये अष्टधातूची कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. देव बोलसनं तिने विचार केला बसून भजन केलेलं याला आवडं ना, आता आपण उभं राहून भजन करा. उभं राहून भजन केलं महिनाकसं तरी बोलणं, नाचून भजन करू लागली नाचली तरी बोलणं. बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. एक तारी आणि चिपळी, चिपळी हे वारकरी संप्रदायातलं वाद्य. तुकोबरायनं चिपळी वाजिली, नाथबाबानं चिपळी वाजिली, नामदोरायनं चिपळी वाजिली, चोखोबरायनं चिपळी वाजिली. वारकरी संप्रदायातलं वाद्य आहे चिपळी. नारदानं चिपळी वाजिली सहाव्या क्रमांकाचा संन्याशी. 19 संन्याशापैकी 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद जीवनभर भजन विनाने चिपळी वाजून केलं. चिपळी वारकरी संप्रदायातलं वाद्य आहे. तिने एकतारी वाजिली. हल्ली बी एकतारीवरले भजन होते पण गांजा वडून. मया झोपडीचा बांबुलई किडका मयी झोपडी कशा गुदगुल्या सुटल्या आमच्या बारा झाला त्याचा काय दोष? म्या म्हणलंय हे अशी भजन होते. नाही नाही नाही
गाथ्यातले म्हणा पुराणातले म्हणा. ही भजनं काही काही चांगली. दुनियादास महाराज राष्ट्रसंत होऊन गेले, गोड भजन, तुकडोजी महाराजांचे गोड भजन, चांगल्या साधून गायलेली भजनं. मी काही वाईट म्हणणार नाही. अधिकारी राष्ट्रसंत दुनियादास महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गोड गोड पुरावे. त्यांचे सुद्धा पद सुंदर आहेत. कवीरांचे पद असतील, मीराबाईंचे पद असतील, अशा लोकांचे. पण मधल्या भांगऱ्या भोंगऱ्याचे म्हणते तो काही. पंढरी जाऊ प्रेमान नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी ढगाला. काही 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 असं असतं हे चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या चुकीच्या. असं काही बी म्हणायचं नाही, काही बी नाही. शास्त्र आहे, पुरावा आहे. असो अहो चांगल्या माणसांचं काव्य चांगल्या. मी काही लोकांच्या कविता सुद्धा गोड म्हणतोय, पण चांगल्यांच्या. कोणाच्या कविता नाही. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो, तो काळ तिकडच कर. काही कविता काही कविता किती चांगली. अरे कापसावी नवले त्याले बोंड म्हणून, हरिनामावी न बोले त्याले तोंड म्हणून. अरे कापूस निघत नाही त्याला बोंड म्हणायचं नाही, आणि हरिनाम येत नाही त्याला थोत्तर म्हणायचं नाही. काय कविता गोड. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी किती गोड. अशा अशा काही काही कविता, काही काही कविता काही. पण ती रस्त्यान चालली दाही देशांनो फुले टाका, तुम्ही तयार नसाल हृदयाचा गालीचा टाका. सकाळी पाणी नेत नाही सुंबळ्या, आणि तो हा गालीच्यावर कोण बसून पानच्याटा. काही असते का या प्रेमाच्या कविता. अरे प्रेम बघायचं असेल तर 28 स्त्रियांचं बघा. खापराचं प्रेम उषवृषाली, खापर खापर गाडगं फुटलं बारात पाणी देताना. तेच खापर प्रेमाचं प्रतीक म्हणून कर्णाने दिलं, आणि मरेपर्यंत ते खापर अंचुक नावाच्या कपड्यामध्ये वृषालीनं बांधलं. ज्या वेळेला कर्ण पार्थिव देह लाकडावर टाकला, त्यावेळेला वृषाली सती गेली आणि अंचुक नावाचा कपडा खाली पडला. जगाच्या मालकानं कपडा उकालला, आणि त्याच्यातलं खापर कृष्ण परमात्म्यानं विटेवरच्या मालकानं हृदयाशी लावलं. ते प्रेमाचं प्रतीक म्हणून खापर होतं. कर्णाचं भेट दिलेली ते वृषालीचं अंचुक नावाच्या कपड्यात बांधलं होतं. अंचुक नावाचा कपडा कशाला म्हणते सांगता येतं का इथं बसलेल्या बायकायला? किती महाराज फुकल्या सुधरात तुम्ही. कशाला म्हणते अंचुक नावाचा कपडा? हा तुमचा दोष नाही, आमच्या लोकांचा दोष आहे. यायलाच पत्ता नाही तर तुम्हाला काय पत्ता आहे? विठाला विठाला महाराज. बाहुली ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ वाचायचे मग कीर्तन करायचे. ऐकून कीर्तन न करावे कीर्तन, ग्रंथ पाहायचे ऐकून कीर्तन सांगायचं. एक जण म्हणला रावणाला 36 तोंड होते. असा आसाराम महाराज म्हणला, आणि त्याचं ऐकून मी सांगितलं. आणि तुम्ही विचारलं महाराज कशातले आलेले, तर धोतर पिवळं होऊन उशी पिवळी होईल, आणि उशी पिवळी झाल्यावर खुडची पिवळी होईल, खुडची पिवळी होऊन स्टेज पिवळं होईल. आहे का नाही आगावपणा पानचेटपणा? मग पाहून सांग ना सुमऱ्या, 36 नव्हते 10 होते. रामायणातला पुरा वाचून सांगायची भीती नसती. ज्याच्या खिशातले मोठे पैसे आहेत का, ते म्हणतात दे रे 5 किलो गुळ, दे 5 किलो गुळ. आणि ज्याच्या खिशात ते म्हणत काय किलो गुळ आहे दुकानदाराला माहिती, खाला आलंय तो छटाक खायन घरी जाय, तो घ्याल नाही आला. ते हुशार असतात गुळ विकणार माणसं, काय काय खपक्या गोळा खातात. खाऊन खाऊन पाहून गुळ घेत असतात. होय तू तर किलोक सा तिथं मुडदा पारसीन त्याचा. असं नाही, ग्रंथ बघायचे कीर्तन. चला अंचुक नावाच्या कपड्यात काय 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 गोडवाय गोडवाय आपल्या शास्त्रामध्ये. असो बाई भजन करू लागली. मग तिनं चिपळी आणि एकतारी घेतली, पण तरी देव बोलन. आता तिनं चाळ बांधले, पग घुंगरू बांधलं मीरा नाची रे, पायात घुंगर बांधले नाचू लागली. आई बाबा आले म्हणून नाची मागे मागे सांगतोय. आई बाबा आले, बाबांडोळे मोठे केले. मीरा थांबली, जे बाबा नाचायली जी, पायात घुंगरे जी, चिपळी एकतारी जी, भजन करायली जी. मीरा तू नाचायली असं जर पाहुण्या राहण्यात कळालं तर तुझं लग्न होईन का? ती म्हणली बाबा मग झालं ना. वडील म्हणले टोकं खराब झालं का तू? तो लग्न कुठं झालं? वरिले सावळे परब्रह्म, या समोरच्या देवघरातल्या मालकाशी मी लग्न केलंय. ब्रह्मांडाच्या मालकासोबत लग्न केल्यावर बसस्टँडला फुटाने खाणाऱ्या संकाशात लग्न करायचं महाराज, त्याच्याशी लग्न केलंय म्हणले. हो वडील म्हणले येडपट हेस तू येडपट,
तू भजन करायचं नाही. नाही म्हणले बाबा करणार. ठीक आहे, तू ज्याचं भजन करतीस तू तू त्याला पती मानतीस ना, तो तुला कितीक मदत करतो बघतो. एका दुधामध्ये विष टाकलं, विष इतकं विषारी होतं महाराज, ते दूध आणि ते विषारी दूध तिथं नेल्याच्या नंतर त्या घराचा कलर काळा पडला होता, घराचा कलर इतकं विषारी होतं, इतकं विषारी. 11 वाजले वाटते नाही का? नाही असं असतं. 21 किलोची पाहिली काय तुमची? हा रिसोड माप आगावत माणसं 11 वाजून बी नाही म्हणायले आहे का? नाही आहे नाव मावली रे मावली नुकती धावली असं असतोय कुठं. चल वाजू द्या, 10-5 मिनटं पुढं सरकतो. हा अरे वा सुखदेव बुवा. असे वकील म्हणल्यावर मेला गिरगावकर असू द्या. चला शिवयोगी बाबांची सेवा पुढचा 10-20 मिनटं. त्या विषयानं ते घर काळं पडलं. चल घे विष नाही तर भजन बंद कर. घ्या इकडे म्हणले बाबा. आई बाबा तुमची मुलगी असल्यामुळं तुम्हाला पाजा वाटायचं नाही, द्या माझ्याकडे. तो विषाचा प्याला घेतला आणि त्या मालकाला दाखिला. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा तुझं निष्ठेनं भजन करते, आणि तुझं भजन करीत असताना जर विष प्यायची वेळ आली तर तुला वात्सल्य सिंधू कोण म्हणेल? डोळे झाकले पिऊन टाकलं, जोरात भजन करू लागली. वडिलांनी पत्नीला विचार, लक्ष्मी तिलाची काय परिस्थिती आहे? पहिल्यापेक्षा जास्त नाचायली, विष पिऊन टाकले. खरंच पिलंय का? खाली पडायला ग्लास 5-4 मांजरायनं नुसता वास घेतला तर जाग्यावर मांजरा दाईस मेले. इतकं विष विषारी होतं महाराज, नुसत्या ग्लासाचा वास घेतला भरक्या तर 10 मांजरा मेल्या, इतकं विष. आणि हिनं पेल्याच्या नंतर ही गेलीच नाही. मीरा विष पेलं तरी तू जिवंत आहेस. बाबा बाबा माझ्या मालकानं माझ्या पतीनं विष शोषण केलं. बघा अष्टधातूची मूर्ती काळी पडली होती, अष्टधातूची मूर्ती काळी, विष त्यानं पेलंय आणि दूध हिच्या पोटात, हिच्या पोटात, हिच्या पोटात. मीरा काय टोक गाठलं असता बाबा? तुम्हाला याच्या पलीकडची प्रचिती बघायची का? तुम्ही फक्त पलीकडच्या घरात खिडकी उघडून थांबा. मीराबाई नाचून भजन करीत असताना एवढ्या रंगल्या, एवढ्या रंगल्या, एवढ्या रंगल्या. अहो आपल्या भजनात देव जर रंगला तर भजन कडीला गेलं. नामदेवरायाच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. किती रंगला? नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. काय भक्तीचं टोक असेल महाराज, येडा आहे का नाचायला? आई वडील पलीकडच्या घरात खिडकीतून पाहू लागले, ही नाचत असताना अष्टधातूची मूर्ती चेतन झाली आणि हिच्या भोवताल नाचत होते. चला उद्धवान प्रश्न केला, देवा माय विष पाजायला तयार झाली, बाप विष पाजायला तयार झाला. बापाने एके दिवशी थोडं पाठीमागे या म्हणजे जागच्या जागे पुराणात उदाहरणात तो बापाने विचारलं, पुरी जर लोकायला कळालं? तिनं सांगितलं, लोकायला कसं कळलं बाबा? दार खिडक्या लावलेत. मी काय कोणाच्या मंदिरात नाचत नाही, कोणाच्या सप्त्यात नाचत नाही, दार खिडक्या लावलेत, आपल्या देवघरात नाचते. बघायला किती लोक आहेत? मीरा किती हुशार होती लक्षात घ्या, किती हुशार होती. पा पुरावा किती गोड आहे बाबा. बघायला कोण कोण आहे माहिती आहे? जिनं 9 महिने पोटात वागिल ती माय मला बघायली, एक. ज्यानं जन्म दिलाय तो बाप बघायलाय, दोन. आणि जगाचा बाप बघायलाय, तीन. एक जन्मदाते माय बाप, दोन. आणि जगाचा बाप कृष्ण कोण आहे? जगाचा बाप. जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तप आणि तो हा मदनाचा बाप. विठेवरचा कोण आहे? तो हा मदनाचा बाप, सुखभरायचा पुतळा. आणि तो जगाचा बाप बघायलाय आणि जन्मदाते माय बाप बघायलेत. या तिघाच्या व्यतिरिक्त मला कोणीच बघत नाही बाबा. आणि तुम्ही कशाला काळजी करता? तरी उद्धवन प्रश्न केला, देवा मायन बाप तिला विष पाजते, तुला तिला वाचवायची काय गरज होती? देव रडू लागले आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा या सृष्टीवर मंजूळ वारा फिरतो, देवाच्या कृपेने तुझ्या कृपेने वाहतो वारा, हे परमदयाळू विश्वरा. पुरावा शक शपक आहे बरं का? मी मोगाच सांगितलं, एखादं माझ्याही तोंडाला येतं, शपक पुरावा आहे पण गोड आहे. तुझ्या कृपेने वाहतो वारा हे परमदयाळू विश्वरा, हे जगाच्या मालकाच्या कृपेने वारा वाहतो ना. हे मला सांगा बरं, किती शहाण्यानं जाळ केल्या
महाराष्ट्रातली थंडी जाईल होऊ शकत का? एक जण म्हणला मी वळही पेटिली म्हणून जालना जिल्ह्यात ही वाजन सुंबळ्या तुया वळही न तू हेच गुडघे नाही शेकायचे पुढून शेकायला मागून गार जाळाचं तसंच असतं म्हणून माणसं असे जाळा भोवताल फिरत पुढून शेकत मागून ही वाजत याच्या वळहीनं जालना जिल्हा गाव गरम होतो हे त्याच्यात हातात ताकद आहे त्याच्या त्याच्या मनात आलं तर 2 मिनिटात इतकं गारव सोडील की तुम्हाला पटापटा रुमाला बांधावं लागतील. सत्ता सगळी त्याच्या ताब्यात आहे त्याच्या. मग हे सर्व विश्व तुमच्या ताब्यात असताना तुम्हाला काय गरज होती तिच्या बाजूला नाचायची? काय गरज होती तिचं विश्रमण करायची? तर ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं माझ्या कृपेने वाहणारा मंजूळ वारा या वाऱ्यामध्ये श्वास आहेत म्हणजे ऑक्सिजन. या शिकलेल्या याच्या भाषेत सांगायचं म्हणजे ऑक्सिजन. त्यानं सोडलेल्या वाऱ्यातून आपण श्वास घेतो आणि त्या प्रत्येक श्वासाच्या बदल्यात तिनं माझं नाव घेतलंय. बाई मी विकत घेतला श्याम, आयुष्यभर त्याचं भजन केलंय आणि त्या भजनानं जगाचा मालक विकत घेतलाय. ते कर्ज फिटत नाही म्हणून तिच्यावरची वाटतील ती संकट तिचे लाड कौतुक मी पुरवतय म्हणून नाचे मागे मागे.